तुमचा हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये अनेक सुखद अनुभव तुम्हाला लाभले असतील आणि समाधान देणारे असतील, तर ते एखाद्या अनुभवाबद्दल तुम्ही सांगू शकता का? महापालिकेच्या लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा सुखद अनुभव जरा जास्त कमी असतात आणि दुःखाचे अनुभव खूप असतात. परंतु माझ्या वाट्याला मात्र बाबा सुखाचेच अनुभव जास्त आले. मग जिथे जिथे मी कामाचं हे केलं प्रयत्न, तिथे तिथे मला यश लाभलेलं आहे. आज अनेक वर्ष विविंग गॅलरीचं चालवतं, आता विविंग गॅलरी प्रत्यक्षात कॉन्ट्रॅक्टर लागून चालू होईल. त्याच्यानंतर जे कष्ट करत होते धोबी बांधव त्यांच्या बाबतीत झालेलं आहे. मागच्या जर वाढचे आपण जर लक्ष घातलं तर अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्या होत्या, की मी पक्षाच्या कामामध्ये कधीच कुठल्याच गोष्टीला नाही हा शब्द माझ्याकडे नाही. कारण ह्या मार्गाने नाही झालं तर दुसऱ्या मार्गाने, दुसऱ्या नाही झालं तर तिसरा, प्रत्येक ठिकाणी मार्ग आहेत, फक्त शोधायचे असतात. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जे जे मार्ग शोधले ते यशस्वी झाले आणि म्हणजे त्याच्यामुळे मला बऱ्याच ठिकाणी सुखद अनुभव आला आहे. मी 2002 जर एक उल्लेख सांगेन, माझ्याकडे त्यावेळेला बाजारामध्ये आमची बिल्डिंग आहे ज्याला बोर्गे सदन, आणखी बरंच काय नाव आहे ते, त्या बिल्डिंगमध्ये 3 बिल्डिंग आहेत तिथे. तर त्या 3 बिल्डिंगमध्ये पाणी वरच चढत नव्हतं. मला वाटतं त्यावेळेला माझे वॉर्ड ऑफिसर रमेश पवार होते. मग त्यांनी म्हणलं नाही मग तुम्हाला पाईप नवीन टाकूनही ते काय उपयोग नाही झाला. मग मी एक आम्ही सर्वांनी मिळून एक अक्कल शक्कल लढवली आणि टंक्या खाली ठेवल्या आणि पाईपलाईन केली आणि वर सोडलं. मग त्यावेळेला सगळ्यांचं असं चाललेलं की हे होऊ नाही शकणार. पण मी सांगितलं जर नाही झालं तर मी महापालिकेच्या अधिकारी मेन पाणी भरायला. म्हणजे एक असं दादागिरी म्हणा किंवा मजेची बाब. परंतु त्यावेळी रमेश पवारांनी मला खूप चांगली मदत केली आणि त्या लोकांना, मी तिथल्या लोकांना जे पाणी दिलंय ते आजही 2 वेळा पाणी घेतात, संध्याकाळीही घेतात आणि सकाळी 8 पाणी मिळतं. म्हणजे जिथे संध्याकाळीच पाणी येतं तिथे त्या तिन्ही इमारतींना आज पाणी मिळत आहे असं मला वाटतं. एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, तुमच्यासारखं बनावं असं कित्येक लोकांना म्हणजे स्त्रियांना वाटतं आणि तुम्ही नगरगणीने डायसिंग आहे, डायसिंग नगरसेवक म्हणून ओळख आहे, तुम्ही प्रवक्ता म्हणून पण काम करता TV9 पासून वेगवेगळ्या विविध चॅनल म्हणजे सुप्रदीप चॅनलवरती असता तुम्ही आणि तुमचा आदर्श घेत असतात कित्येक मुंबईकर असेल किंवा महाराष्ट्रातले असतील मराठी, तर त्या मुलींना तुम्ही काय सांगाल आणि तुमच्या ह्या प्रवासाचं वर्णन तुम्ही कसं करू शकत? मी मुळात काम करत असताना ज्याला आपण बेधडकपणा म्हणतो त्याचं तारतम्य ठेवून मी काम करते. आणि ते करत असताना मला माझ्या पक्षप्रमुखांवर पूर्ण विश्वास आहे की कुठल्याही संकटाला ते आम्हाला बाहेर काढतील. आणि त्याच्यामुळे काम करत असताना पक्षाची शिस्त त्या चाकोरीत राहूनच करतो. जरी बेधडकपणा असला तरी शिस्तीच्या बाहेर जाऊन काम नाही करत. आणि मुळामध्ये महिलांनी 2 गोष्टीपासून कायम लांब राहिलं पाहिजे. म्हणजे मी नवीन तरुण मुलींना सांगेन, एक म्हणजे आपलं स्वतःचं कॅरेक्टर आणि दुसरं म्हणजे करप्शन. ह्या दोन्ही गोष्टीपासून जर आपण लांब राहिलो तर कोणालाच घाबरायची गरज नाही. कारण बऱ्याच वेळेला ब्लॅकमेलिंग आपल्याला त्याच गोष्टीवरनं होतं. त्यामुळे मला वाटतं आपण महिलांनी त्या गोष्टीपासून थोडं लांब राहिलं पाहिजे. मला कल्पना आहे सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असताना, लोकप्रतिनिधी काम करत असताना अनेक ठिकाणी पैशाच्या अडचणी येतात. परंतु बिना पैशाची सुद्धा अनेक चांगली कामं होतात. लोकांना जर आपण चांगली कामं करून दिली तर वस्तुरूपाने आपले जे कार्यक्रम आहेत ते वस्तुरूपाने आपले कार्यक्रम चांगले पार पडतात. आणि जे कार्यक्रम आपण पार पाडतो त्याच्या आशीर्वाद रूपाने, जे आपण म्हणतो ना निसर्गाचा एक नियम आहे, जसं द्याल तसं मिळेल, तर चांगलं दिलं तर चांगलंच मिळतं. ह्या उक्तीप्रमाणे जर आपल्या मुलींनी काम केलं आणि आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा बरेच डोळे कॅमेरे म्हणायला हरकत नाही, CC कॅमेरे असं आपण म्हणतो, पण जे डोळे आहेत ते पण CC कॅमेरे, तर मग ते अनेक डोळे आपल्याकडे लागलेले असतात.
त्या अनेक डोळ्यांचं लक्ष आहे हे भान ठेवून, म्हणजे मस्करी केली पाहिजे, आपण खेळलं पाहिजे, सगळं आहे, परंतु प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा ठेवून जर आपण काम केलं तर मला वाटतं कुठचंच क्षेत्र महिलांसाठी अयोग्य नाही. महिलांसाठी सगळे क्षेत्र चांगलीच आहेत, फक्त तुम्ही आम्ही कसे वागतो याच्यावरती फार अवलंबून आहे असं मला वाटतं. कारण कुठलंच हे म्हणजे स्त्री आणि पुरुष असं जर आपण धरलं तर कुठलाच पुरुष प्रथम एवढं मोठं डेअरिंग करतच नाही, आणि जर केलीच तर तिथल्या तिथे ठेवून देण्याची जर ताकद आपल्यात असेल तर कुठला पुरुष किंवा कुठली विकृती आपल्यापर्यंत पोचूच नाही शकत. आणि म्हणून काळाचं, वेळाचं, स्थळाचं बंधनं स्त्रियांनी पाळलीच पाहिजे. म्हणजे मी बोल्ड आहे म्हणून मी कुठल्याही आवेळी कुठल्याही निर्जन स्थळी जाईन तर तसं करता कामा नये. आपण आपल्या मर्यादा स्वतःला आपण घालून घेतल्या पाहिजे, आणि त्या मर्यादा करत असताना आपल्याला कळलं पाहिजे की मी नेमकं काय केलं पाहिजे. आणि काम करतो याचा अर्थ असा नव्हे की वेळी आवेळी, म्हणजे जर काम झालंय हे मी माझं सांगते, माझं आजही तेच आहे, जर एखादं काम झालं तर मग 10 झालं तर मी 10 आधी वेळेवर घरी जाते. तेव्हाच इकडे तिकडे टंगळमंगळ करणं, गोळक्यात उभं राहून उगाच फार हा हू करणं खरं तर टाळलं पाहिजे. आणि करायचं आहे ना तर आपण केलं पाहिजे. आपल्या शाखेत बसा तिथे काय एवढं हे नसतं, पण रस्त्यावर उभं राहून किंवा मग काही जे लोक असतात ते वेगळ्या पद्धतीने आपल्याकडे बघण्याचं पायंडा चालू करतात, आणि तो पायंडा तोडायचा असेल तर महिलेमध्ये त्या मुलीमध्ये धमक असली पाहिजे. प्रश्न हा होता शेवटचा आणि महत्त्वाचा, तुमचा हा जो यशस्वी प्रवास आहे त्या प्रवासाचं वर्णन एका ओळीत तुम्ही कसं करू शकाल? माझे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि जे आम्हाला बाळकडू दिलं ते बाळकडू आमच्या रगारगामध्ये आमच्या रक्तारक्तामध्ये इतकं भिनलंय, इतकं भिनलंय, मी एकच म्हणेन माझ्या बाळासाहेबांचं बाळकडू. प्रभात समिती अध्यक्ष सौ किशोरी किशोर पेडणेकर, दीपावलीच्या सर्व हिंदू बांधव आणि भगिनींना मी भगव्या शुभेच्छा देत आहे.